नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत. आज आपण नवीन ब्लॉग घेऊन येत आहोत. आपण आज निघालो आहे कोकणात, ते पण पुणे मार्गे. पुण्याचं आपलं थोडं काम आहे, थोडं काम आवरून आपण कोकणात निघणार आहे. प्लॅनिंग तर असं आहे की दुपारी 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत आपल्याला कोकणात पोचायचं, पण बघूया आता आपण किती वाजेपर्यंत पोचतो. मित्रांनो, आम्ही पहिल्यांदाच CNG कारने प्रवास करणार आहे लॉंग ड्राईव्हचा. राजाभाऊंनी आत्ताच सेलेरिओ CNG गाडी घेतली आहे. जायचं कोकणात तर CNG आणि नव्या गाडीनेच जायचं असं ठरलं होतं, त्यामुळे आपली स्विफ्ट घरीच ठेवली आणि सेलेरिओ CNGने आपण निघालो आहे. आपण निघायच्या वेळेस एकदा CNGची टाकी सिन्नरवरूनच भरून घेतली होती आणि नंतर आपण आळे फाट्याला सकाळी अर्धा पाऊण तास थांबून एकदा CNG 5.5-6 किलो भरून घेतला आहे. बघू आता कुठपर्यंत गाडी जाते. आपण पुण्यावरनं मुळशी डॅमच्या कडेकडेने चाललो आहे. मुळशी डॅमच्या कडेने गाडी चालवण्याची मजा काही औरच आहे. पुढे आपण तामणी घाटाने कोकणात पोचणार आहे. कोकणातले रस्ते म्हणजे अप्रतिम रस्ते, कुठे स्पीडब्रेकर नाही, खड्डा नाही, त्यामुळे गाडी चालवायची एक मजा वेगळीच येते. त्याचबरोबर ह्या हिरव्या निसर्ग सौंदर्यामुळे इतकी शुद्ध हवा भेटते, छान वाटतं एकदम. देखूं मैं तुझे या देखूं कुदरत के नजारे, मुश्किलों में है ये दिल मेरा. माना तेरी सूरत की है चांदी 100% बिल्लो, मेरे दिल का सोना भी खरा. ये तेरी चांद बालियां है होठों पे ये गालियां, ये तेरी चांद बालियां है होठों पे ये गालियां. सूत पटियाला तेरा जुत्ती अमृत सरिया, मुक जाने नखरे तेरे मेरा. इश्क नहीं हो मुकना, पक्का है प्रॉमिस लड़े नैनो के पेचे, दूर से मुझको खेचे. लड़े नैनो के पेचे, दूर से मुझको खेचे. जोर तू पतंग मैं तेरा है, तू तेरी छत पे जा गया. माझा मोबाईल कुठे रे? व्हिडिओ काढू का? ठेवून देऊ एवढी एकच व्हिडिओ काढतो. एकदम फिट गुत्तन काय लिहिल निघल काय रे काय रे एवढी फिट बसल कुठे? एवढी फिट बसल तर निघायची नाही. नाही ते आहे नाही खुट्टी खुट्टा निघल राहिले कॅमेरा बनवून 4 कॅमेरे वर पाय डोंगर पडला अंगावर. सोडू दे जरा जादू तुझे जरा मनाचे वाया परवाने.
हमारे जीवन का अभिन्न अंग है। जीवाश्म ईंधन की अत्यधिक खपत से प्रदूषण होता है, जिससे हमारे कार्बन फुटप्रिंट में वृद्धि हो रही है। पेट्रोलियम कार्यक्रम की पहल की है, मनाया जाएगा। इस दौरान जीवाश्म ईंधन के संरक्षण की आवश्यकता और ईंधन दक्षता बढ़ाने के तरीके के बारे में जागरूकता पैदा करने के लिए देश भर में कई गतिविधियां शुरू की जाएगी। इस जन आंदोलन में आपकी भागीदारी से हमें सक्षम के देशों को प्राप्त करने में मदद मिलेगी। मोहब्बत में यूं हद को पार किया, मोहब्बत में यूं हद को पार किया, तुमसे भी ज्यादा तुमसे प्यार किया, तुमसे भी ज्यादा तुमसे प्यार किया, दर्द की हदों को भी पार किया, दर्द की हदों को भी पार किया, तुमसे भी ज्यादा तुमसे प्यार किया, ओ तुमसे भी ज्यादा तुमसे प्यार किया। तू मेरी थी मेरी है अगर खबर आ जाए, बेसब्रे से दिल को बेवक्त समर आ जाए, खुशी दे के तुमको गम उधार लिया, खुशी दे के तुमको गम उधार लिया, तुमसे भी ज्यादा तुमसे प्यार किया, ओ तुमसे भी ज्यादा तुमसे प्यार किया, ओ बीचवर पोहोचल्यावर मात्र पूर्ण 10-12 तासाचा प्रवास आणि त्यातून झालेला थकवा जसा निघूनच गेला। समुद्राचं ते खळखळणारं पाणी, लाटांचा आवाज आणि ती शांतता,
मन सुखावणारी होती. 2 वर्षापूर्वी कोकणात आलो होतो तेव्हा फक्त काशीत बीच केला होता आणि त्यानंतर खूप दिवसात चाललं होतं कोकणात दरवर्षी एकदा जायला पाहिजे, निसर्ग सौंदर्य पाहायला पाहिजे, कोकणाचा आनंद घेतला पाहिजे. पण आज पोचल्यानंतर इतका आनंद वाटतोय की गगनात पण मावत नाही आहे. ते लाटांचं पाणी आणि हवेची झुळूक मी माझ्या डोळ्यामध्ये साचव, हे सर्व झालं पण आता पोटाला पण खूप भूक लागली होती म्हणून बटाटा भजी, कांदा भजी आणि ऑमलेट पाव हे घेतलं आणि पोटभर खाल्लं. इथे बसून खाण्याची मजा पण काही वेगळीच होती. पुढे बीचच्या बाहेर 100-200 फूट निघालो, एक सुंदर मंदिर दिसलं आणि थांबावंसं वाटलं. हे मंदिर होतं श्री उत्तरेश्वर, श्री काळभैरवनाथ आणि श्री हनुमान मंदिर. याची ती कोकणी विटांची रचना आणि त्याचं आर्किटेक्चर आणि तिथला थंडावा इतका सुखद होता. आता वेद लागले मुक्कामाच्या ठिकाणी जायचे म्हणून आम्ही श्रीवर्धनकडे निघालो. श्रीवर्धनला गेल्याबरोबर तितकंच फ्रेश वाटलं. सायंकाळचे 6 वाजले होते आणि जणू सूर्य समुद्रात बुडत होता असं दिसत होतं. यावेळेस बीचवर वॉक करायचा मोह काही आवरला नाही. नंतर वेळ आली संध्याकाळची सोयीची, मग आम्ही फिश मार्केटला गेलो. जास्त मोठी सुरमई घ्यायची होती आम्हाला पण भेटली नाही, मग आम्ही छोट्या पॉपलेट घेतले आणि रूमकडे निघालो. पुढचं काही विचारू नका कारण रात्रीची मजा खूप